इंग्लिश क्लास मुलांना आज आपण सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ ह्याच्यामधली होकारार्थी नकारार्थी आणि प्रश्नार्थक वाक्य कशी बनवायची ते शिकणार आहोत. म्हणजेच अफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस कशी बनवायची ते शिकणार आहोत. आता पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, म्हणजे ह्या वाक्यामध्ये भूतकाळातील वाक्यामध्ये काय दर्शवलं जातं, तर कोणती क्रिया किंवा कृती किंवा घटना ही मागील दिवसात घडून गेलेली आहे किंवा मागील क्षणामध्ये ती घडून गेली आहे, तर हे ह्या वाक्यातून दर्शवलं जातं. म्हणजे कोणतंही आपण काम आपलं करून झालेलं आहे म्हणजे ती भूतकाळातली क्रिया आहे असं आपण म्हणतो. तर आता उदाहरणार्थ मराठीतून आपण वाक्य बघू. समजा मी काल शाळेतून 2:30 आलो होतो. इथे आता ह्या वाक्यामध्ये ही क्रिया घडून गेलेली आहे, म्हणजे काल म्हणजे आधीच मागच्या दिवशीच ती क्रिया झालेली आहे. आणि त्या क्रियेमध्ये आपण काय सांगतोय की मी काल 2:30 आलेलो होतो, म्हणजे ही क्रिया घडून गेली, म्हणून हे वाक्य भूतकाळातलं आहे. किंवा उदाहरणार्थ असं म्हणता येईल की मी मागच्या वर्षी गाण्याचा क्लास लावला होता, गाणे म्हणण्याचा क्लास लावला होता. तर इथं आपण होतो असा शब्द वापरतो ह्याचा अर्थ हे वाक्य भूतकाळातलं आहे. तर आपल्याला इथे साध्या भूतकाळातील वाक्य तयार करायचे आहे, तर त्यासाठी फॉर्म्युला आहे कर्ता अधिक मूळ क्रियापदाचे द्वितीय रूप आणि अधिक वाक्याचा उरलेला भाग. कर्ता अधिक मूळ क्रियापदाचे द्वितीय रूप म्हणजेच सब्जेक्ट प्लस सेकंड फॉर्म ऑफ व्हर्ब किंवा पास्ट फॉर्म ऑफ व्हर्ब असं म्हणू शकतो, अँड देन रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स. आता इथे कर्ते आपण घ्यायचे आहेत आय, यू, ही, शी, इट, नंतर दे, वी, इट, राम, दे, वी, यू. आता हे अनेक वचन करते, हे एक वचन करते आहेत, एक वचन करते आहेत. आता इथे सिंपल वाक्य घेऊ आपण. आधी ही करता घेऊ. ही आणि राईट ह्या व्हर्बचं द्वितीय रूप आहे रोट, WROTE रोट. मग हीच्या नंतर मूळ क्रियापदाचे द्वितीय रूप, मग ही रोट, ही रोट अ लेटर. तर इथे ही करताय रोट हे क्रियापदाचे द्वितीय रूप आणि अ लेटर हे वाक्याचा उरलेला भाग. आता इथे ह्या वाक्यावरून आपल्याला काय समजतं, तर त्याने पत्र लिहिले होते, ही रोट अ लेटर, म्हणजे ही क्रिया इथे पूर्ण झालेली आहे. ही क्रिया भूतकाळातली आहे, पास्ट मधली आहे, म्हणून हे सेंटेन्स सिंपल पास्ट टेन्स मधलं आहे. आता हे विधान कसं आहे, तर होकारार्थी आहे, अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. आता हेच आपल्याला नकारार्थी करायचंय, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला वापरायचा आहे. तर फॉर्म्युला बघा, कर्ता अधिक डीड नॉट अधिक मूळ क्रियापद. इथे मूळ क्रियापदाचे द्वितीय रूप होतं, पण इथे मूळ क्रियापदच वापरायचंय आणि डीड नॉट लिहायचंय निगेटिव्हसाठी, डीड नॉट आणि अधिक इथे उरलेला वाक्याचा भाग. कर्ता अधिक डीड नॉट अधिक मूळ क्रियापद अधिक वाक्याचा उरलेला भाग, म्हणजे सब्जेक्ट प्लस डीड नॉट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स. आता इथे करता आपण ह्यापैकी कोणताही वापरू शकतो. आपण इथे परत हेच वाक्य घेऊ, ही डीड नॉट राईट. इथं रोट लिहिले, पण इथे आपल्याला मूळ क्रियापद लिहायचं, म्हणजे राईटच लिहायचं, रोट लिहायचं नाही इथे. ही डीड नॉट राईट अ लेटर, ही डीड नॉट राईट WRITE राईट अ लेटर. आता हे जे वाक्य आहे हे नकारार्थी वाक्य आहे, निगेटिव्ह सेंटेन्स आहे. आता आपल्याला प्रश्नार्थक वाक्य तयार करायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. डीड अधिक कर्ता अधिक मूळ क्रियापद, मूळ क्रियापद नंतर उरलेलं वाक्य आणि त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क. इथे आधी डीड घ्यायचंय, डीड ही राईट, डीड ही राईट
अ लेटर. डीड ही राइट अ लेटर? क्वेश्चन मार्क. आता जेव्हा आपण नकारार्थी वाक्य तयार करतोय तेव्हा इथे डीड नॉट हे ही साठी लावलं. तसंच हे आय यू ही शी इट राम दे विथ यू साठी सुद्धा आपल्याला डीड नॉटच लावायचं आहे. आणि तसंच इथं क्वेश्चन तयार करताना, प्रश्न तयार करताना सुद्धा इथे आपल्याला डीड लावायचं आहे. आणि इथे कोणताही करता असला तरी डीड लावायचं, म्हणजे आय यू ही शी इट राम अनिता दे वी यू ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला डीडच लावायचे. डीड ही राईट अ लेटर, डीड शी राईट अ लेटर, डीड यू राईट अ लेटर. तर इथे होकारार्थी वाक्य तयार करताना आपण क्रियापदाचे द्वितीय रूप वापरले, नकारार्थी वाक्य करताना मात्र आपण मूळ रूपच घेतले क्रियापदाचं राईट. आणि क्वेश्चन करताना सुद्धा आपण मूळ रूप घेतले क्रियापदाचं. आणि इथे डीड नॉट लिहिलेले ही डीड नॉट राईट अ लेटर. आणि इथे डीड प्रश्न सुरू करताना डीड डीड ही राईट अ लेटर, डीड दे राईट अ लेटर, तर ह्याप्रमाणे वाक्य करायचे. आता ही रोट अ लेटर, आता यू वापरायचं असेल तर यू रोट अ लेटर, नंतर दे रोट अ लेटर, वी रोट अ लेटर, आय रोट अ लेटर, शी रोट अ लेटर, ही डीड नॉट राईट अ लेटर, शी डीड नॉट राईट अ लेटर, आय डीड नॉट राईट अ लेटर, राम डीड नॉट राईट अ लेटर, अनिता डीड नॉट राईट अ लेटर, दे डीड नॉट राईट अ लेटर, यू डीड नॉट राईट अ लेटर. हे नकारार्थी वाक्य झाले. आणि प्रश्न करताना पहिल्यांदा डीड घ्यायचे. डीड ही राईट अ लेटर, डीड शी राईट अ लेटर, डीड वी राईट अ लेटर, डीड दे राईट अ लेटर, डीड आय राईट अ लेटर. तर ह्याप्रमाणे ही वाक्य तयार करायची आहेत. डीड ही राईट अ लेटर म्हणजे त्याने पत्र लिहिले लिहिले का, त्याने पत्र लिहिले का. डीड ही राईट अ लेटर, त्याने पत्र लिहिले का. इथे वाक्य होऊ आपण, राम टोल्ड अ स्टोरी. टोल्ड म्हणजे सांगणे, अ स्टोरी म्हणजे गोष्ट. रामने गोष्ट सांगितली. आता इथे कर्ता आहे राम, नंतर टोल्ड हे टेल ह्या क्रियापदाचे द्वितीय रूप आहे. टेल त्याचं द्वितीय रूप काय आहे? टोल्ड. टोल्ड टेलचं टोल्ड. मग इथे द्वितीय रूप लावायचं आहे म्हणून आपण टोल्ड घेतलं. राम टोल्ड अ स्टोरी हे वाक्य भूतकाळातलं आहे, पास्ट टेन्स मधलं आहे, सिंपल पास्ट टेन्स. रामने गोष्ट सांगितली म्हणजे ही क्रिया झालेली, रामने गोष्ट सांगून झालेली ही क्रिया झालेली, म्हणजे ही पास्ट मधली क्रिया आहे, ही पास्ट मधली ऍक्टिव्हिटी आहे. आता हेच वाक्य आपण नकारार्थी बनवू. आता इथे करता काय घ्यायचा? राम घ्यायचा. आणि नंतर डीड नॉट लावायचं, राम डीड नॉट. पण आता मूळ क्रियापद घ्यायचंय म्हणजे टेल घ्यायचं आपल्याला. राम डीड नॉट टेल अ स्टोरी. आणि आता हाच क्वेश्चन तिथे तयार करायचा, ह्याचाच क्वेश्चन. डीड आधी डीड घ्यायचंय, मग करता आहे राम. डीड राम टेल, मूळ क्रियापद आहे टेल, टेल अ स्टोरी, आणि नंतर क्वेश्चन मार्क. आता आपण अजून एक वाक्य लिहू. आय करता आहे आय, नंतर क्रियापदाचे दुसरे रूप कमचं केम. आय केम लेट यस्टरडे. म्हणजे मी काल उशिरा आलो, मी काल उशिरा आलो. आता हे वाक्य आहे भूतकाळातलं, उशिरा आलो क्रिया होऊन गेलेली आहे, भूतकाळातील क्रिया आहे. काल आलो, काल आलो म्हणजे होऊन गेलेली क्रिया, मी काल आलो म्हणजे हे वाक्य आहे भूतकाळातलं, साध्या भूतकाळातलं, सिंपल पास्ट टेन्स मधलं. इथे करता आहे आय, सब्जेक्ट काय? आय. आणि मूळ क्रियापदाचे द्वितीय रूप, सेकंड फॉर्म ऑफ वर्ब, कम म्हणजे येणे आणि केम हे आहे पास्ट फॉर्म, सेकंड फॉर्म ऑफ कम. कम केम. आय केम लेट यस्टरडे. लेट म्हणजे उशिरा आणि यस्टरडे म्हणजे काल. मी काल उशिरा आलो. आता हेच आपल्याला नकारार्थी करायचंय. करता